नमस्कार, मी भाग्यश्री डोंगे पीके न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. शिंदे गटाचे उमेदवार कमळावर निवडणूक लढविणार सुधीर मुनगंटीवार यांची या प्रश्नावर प्रतिक्रिया. नागपुरात व्यावसायिकाची फसवणूक करत 50 लाखांचा गंडा, सिंगापूर स्टॉक एक्सचेंज मध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक. आणि जरीपटका, पोलिसांद्वारे घरफोडीचा गुन्हा उघडकीस, 4 आरोपींना अटक. ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. एकनाथ शिंदे गटाला अद्याप कोणतंही निवडणूक चिन्ह मिळालेलं नाही. शिवसेनेचं धनुष्यबाण मिळावं यासाठी त्यांच्या न्यायालयीन लढा सुरू आहे. अशातच शिंदे गट भाजपच्या कमळ या चिन्हावर निवडणूक लढविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संदर्भात राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, भविष्यात निर्णय काय होते ते बघू. सुधीर मुनगंटीवार हे याकूब मेमन संदर्भात म्हणाले, अमृत महोत्सवी वर्षात विषारी विचार पेरण्याचा नकाब फाडणार आहोत. मी उपमुख्यमंत्र्यांशी याकूब मेमन बद्दल बोलतोय. देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचे चौकशीचे आदेश दिले. गेल्या सरकारमध्ये ही माहिती मुख्यमंत्री गृहमंत्र्यांकडे पोहोचली होती की नाही, तेव्हा ते काय करत होते, झोपा काढत होते का, असा सवाल मुनगंटीवार यांनी विचारलाय. दोन मित्रात वेना नदीच्या पात्रात पोहण्याची पैज लागली. त्यातील एकाचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला तर दुसरा थोडक्यात बचावलाय. हिंगणा तालुक्यातील कोतेवाडा परिसरात मंगळवारी ही घटना घडली. रवींद्र मनोहर बारापात्रे असे मृताचे नाव आहे. रवींद्रचा मृतदेह आज दुपारी 2 वाजता गुमगाव कोतेवाडापासून 7 किलोमीटर अंतरावर पेठ देवळी शिवारात आढळून आलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी 12:30 सुमारास कोतवाडा येथील रवींद्र मनोहर बारापात्रे व त्याचा मित्र सूरज नारायण चाफेकर हे दोघेही दारू पिऊन होते. या दोघांनी वेना नदीत पोहण्याची पैज लावली. यानंतर दोघांनी कोतेवाडा गुमगाव दरम्यान असलेल्या पुलावरून वेना नदी पात्रात पोहण्यासाठी उडी घेतली. त्यापैकी सूरज चाफेकर हा नदीपात्रात 1/2 किलोमीटर अंतरावर स्मशानभूमीच्या बाजूला पोहत बाहेर निघाला, मात्र रवींद्र मनोहर बारापात्रे पुढे वाहत गेला. याबाबतची माहिती हिंगणा पोलिसांना देण्यात आली. हिंगणा पोलिसांनी त्याचा शोध घेतला. कोतेवाडा ग्रामपंचायतमध्ये लागलेल्या CCTV फुटेजमध्ये रवींद्र हा नदीत उडी मारतानाची नोंद झाली आहे. वेदांता कंपनीने आपला प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला स्थलांतर केल्यानंतर विरोधकांकडून शिंदे फडणवीस सरकारवर टीका होते आहे. यावरूनच काल शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे गटावर जोरदार टीका केली होती. स्वतःसाठी खोके आणि महाराष्ट्राला धोके असं हे सरकार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. आदित्य ठाकरेच्या या टीकेला शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिलंय. गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे हे खोका खोका करत आहे, मात्र खोक्याचा विषय मातोश्रीला नवीन नसल्याने त्यांचा जप सुरू आहे असंही ते म्हणाले. सिंगापूर स्टॉक एक्सचेंजमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली 4 जणांनी नागपुरातील एका व्यावसायिकाला 49,94,000 गंडा घातलाय. आश्चर्याची बाब म्हणजे संबंधित व्यावसायिकाने एकदाही त्यांची भेट घेतली नव्हती व केवळ फोनवरून संवादांच्या आधारावर पैशांचा व्यवहार सुरू होता. ही घटना MIDC पोलीस ठाण्याअंतर्गत घडली आहे. MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत फसवणुकीची घटना घडली असून पोलिसांनी प्रवीणकुमार बन्सल, त्रिलोक त्रिपाठी, निलेश रॉय, निशांत कुकरेजा या आरोपींविरोधात फसवणुकीचा तसेच IT Act अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. विनू प्रकाश असे व्यावसायिकाचे नाव असून त्याची MIDC AP इंडस्ट्रीज ही कंपनी आहे. त्यांना पैशाची गुंतवणूक करायची होती व ऑनलाईन सर्च करता करता त्यांना द मार्क ट्रेडर्स या संकेतस्थळावर भेट देऊन माहिती घेतली. त्यानंतर त्यांच्या मोबाईलवर बॅलन्सचा फोन आला. त्यांनी प्रकाश यांना सिंगापूर स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतविण्याचा सल्ला दिला व भरपूर नफा होईल असे आमिष दाखवले. त्यांच्यावर विश्वास ठेवून प्रकाश यांनी 19 ऑगस्ट रोजी 1.5 लाख रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर नियमितपणे ते द मार्क ट्रेडर्सच्या खात्यावर पैसे पाठवत होते. दरम्यान बन्सलचा साथीदार त्रिपाठीने देखील त्यांना फोन केला व त्यांच्या सांगण्यावरून प्रकाश यांनी 4,60,000 रुपये ट्रान्सफर केले. 22 ऑगस्ट रोजी प्रकाश यांना 21,000 रुपयाची रक्कम डिव्हिडंड म्हणून मिळाली. यामुळे त्यांचा विश्वास आणखी वाढला व त्यानंतर त्यांनी वेळोवेळी 49,94,000 रुपये ट्रान्सफर केले.
सर्व रक्कम नफ्यासह एकत्रितपणे 30 ऑगस्ट रोजी परत मिळेल असे आश्वासन आरोपीने दिले होते। मात्र असे न झाल्याने प्रकाश यांनी रॉयला संपर्क केला। त्याने कंपनीचा एमडी म्हणून कुकरेजाशी बोलणे करून दिले। कुकरेजा यांनी आणखी 11 लाख रुपये भरण्यास सांगितले। मात्र यावेळी विनू प्रकाश यांनी त्यांना त्यांचा पत्ता विचारला व प्रत्यक्ष भेटून पैसे देण्याची तयारी दाखवली। यावर कुकरेजाने उडवाउडवीची उत्तरे दिली। यामुळे प्रकाश यांना संशय आला व आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले। त्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। मनसे प्रमुख राज ठाकरे सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत। विदर्भामध्ये मनसे पक्षांची बांधणी करण्यासाठी राज ठाकरे नागपूरमध्ये आले आहेत। राज ठाकरे यांच्यासोबत मनसेचे पदाधिकारीही मुंबईहून नागपूर दौऱ्यासाठी आले आहेत। मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आगामी महापालिका निवडणुकीबाबतची मनसेची रणनीती सांगितली आहे। महाराष्ट्रातील सगळ्या नगरपालिका निवडणुकीत मनसे सर्व जागांवर लढणार आहे, तशा सूचना राज ठाकरे यांनी दिल्या आहेत। यासाठी आमची तयारी सुरू आहे। विदर्भात देखील आम्ही सर्व महापालिकांमध्ये सर्व जागा लढणार आहोत। लवकरच होणाऱ्या सगळ्या महापालिका निवडणुकांमध्ये मनसे सगळ्या जागा लढणार असल्याचं संदीप देशपांडे यांनी सांगितलं आहे। त्यामुळे मनसेची भाजपासोबत युती होणार नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे। गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते आणि राज ठाकरे यांच्यात भेटीगाठी वाढल्या आहेत। या भेटीगाठीमुळे भाजप मनसे युती होण्याच्या शक्यताही वर्तवण्यात येत आहेत। पण आता मनसेकडून सर्व महापालिकांच्या सर्व जागा लढवण्याची तयारी सुरू झाल्याने युतीच्या चर्चांना ब्रेक लागणार का असा प्रश्न विचारला जात आहे। वेळ झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची। भेटूया विश्रांतीनंतर। बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities। Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना। और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना। मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले। विश्रांति नंतर आपला स्वागत। वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने राजकारण तापले असताना भाजपचे शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे। हा प्रकल्प मागील सरकारचे वसुली धोरणच कारणीभूत असते असा आरोप करत त्यांनी या कंपनीसोबत झालेल्या वाटाघाटीचा तपशील जारी करण्याची मागणी केली आहे। वेदांता फॉक्सकॉन कंपनीसोबत चर्चा करण्याऐवजी वाटाघाटीसाठीच ठाकरे सरकारचा पाठपुरावा सुरू होता। 2.5 वर्षाच्या काळात ठाकरे सरकारने केवळ वाट्यांचाच विचार केल्याने घाटा सोसण्यास तयार नसलेल्या कंपन्यांना महाराष्ट्रातून गाशा गुंडाळण्याची वेळ आली। मागील सरकारच्या वसुली धोरणाच्या महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राने धसका घेतला होता असा आरोप देखील त्यांनी लावलाय। जरीपटका पोलीस ठाणे हद्दीत एक घरफोडीचा गुन्हा उघडकीस आलाय।
विश्वासनगर येथे राहत असलेले फिर्यादीचे घर 1 महिन्यांपासून बंद होते, तर परत आल्यावर घरफोडी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यात 3,29,507 रुपयांचा मुद्देमाल चोरी गेल्याची तक्रार त्यांनी नोंदवली होती. या प्रकरणी पोलिसांना गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीवरून आकाश अरुण वरठी, निलखेंद्र भालचंद्र मिश्रा, अरुण कैलास आवळे आणि सिद्धार्थ शामराव साखरे यांना ताब्यात घेण्यात आले. विचारपूस केली असता त्यांनी घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी त्यांना अटक केली असून चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. दिनांक 8/9/2022 रोजी पोलिसांनी जरीबटकायत एक घरफोडीचा गुन्हा दाखल झाला. सदर गुन्ह्यातील फिर्यादी विकास कन्हालाल भिराणी हे विश्वासनगर जरीबटका हद्दीतील या ठिकाणी राहतात. त्यांचं घर जवळपास 1 महिन्यापासून बंद होतं. त्यांच्या घरी जवळपास 1 महिना चोरी झाली असं त्यांनी सांगितलं आहे आणि टोटल 3,29,560 रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरांनी चोरून नेल्याचे त्यांनी सांगितले. सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे आरोपी आकाश अरुण वरठी वय 23 वर्ष राहणार भीमसेनानगर, निखिलेंद्र भागचंद मिश्रा राहणार इंदिरानगर, अरुण कैलास आवडे वय 30 वर्ष राहणार इंदिरानगर, सिद्धार्थ शामराव साखरे वय 34 वर्ष राहणार इंदिरानगर यांना ताब्यात घेतले असून त्यांना सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे. तसेच सदर आरोपीकडून 92,800 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर आरोपी हे सध्या PCR वर असून त्यांच्याकडून अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. यातील आरोपी आकाश अरुण वरठी याच्यावर घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत, त्या अनुषंगाने सुद्धा तपास चालू आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात नागपूर पोलिसांना अपयश येत आहे. शहरातील पोलिसांचा वचक संपला आहे. चक्क दिवसाढवळ्यात 4 आरोपींनी हातात तलवार घेऊन भरचौकात एका व्यक्तीचा पाठलाग करून हल्ला करीत खून करण्याचा प्रयत्न केलाय. ही घटना आज बुधवारी कैकाडी नगरात घडली असून या घटनेमुळे सामान्य नागरिकात खळबळ उडाली आहे. सागर नागले असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सागर हा दुचाकीने बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस प्रशिक्षण केंद्राजवळून जात होता. दुचाकीने आलेल्या 4 आरोपींनी हातात तलवार घेऊन सागरचा पाठलाग केला. कैकाडी नगर चौकात असताना त्यांनी सागरला घेले. जीव वाचवण्यासाठी सागर धावायला लागला असता आरोपींना हातात तलवार घेऊन त्याचा पाठलाग केला व तलवारीने हल्ला केला. सागर रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर आरोपींनी पळ काढला. एका युवकाने पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. घटना घडल्यानंतर काही वेळानंतर बजाजनगर पोलीस घटनास्थळावर पोहोचले. त्यांनी जखमीला नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी बजाजनगर पोलिसांनी 4 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. कैकाडी नगर चौकात सागरवर 4 आरोपींनी तलवारीने वार करीत होते. सागर वाचवा वाचवा अशी मदतीची हाक देत होता. चौकातील अनेक जण घटना बघत होते, परंतु रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सागरला बघूनही कुणी त्याला मदत करायला पुढे आलेलं नाही. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून यावर नुकसान भरपाई करण्यात आली आहे. यावर प्रतिक्रिया देत मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान भरपाई देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलाय. तर 13,600 इतकी प्रति हेक्टर मदत देण्याचा निर्णय झाला असून याबाबत GR देखील काढण्यात आला आहे. गोंगलगाईमुळे 3 जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतला त्यावर मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो असे देखील ते यावेळी म्हणाले. खरं म्हणजे NDRF चे नियम 6,800 त्याऐवजी त्याला डबल नुकसान देण्याचा निर्णय सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाने घेतला. त्यानुसार 13,600 इतकी प्रति हेक्टर मदत देण्याचा निर्णय झालेला आहे. शेवटी हे सर्व घेताना निर्णय सरकारने एकच केलेला आहे का, ज्या लोकांचा 2 हेक्टर असेल त्याला आता 3 हेक्टर पर्यंत देता येईल. पहिली जी NDRF चे नियमापेक्षा दुपटीने पैसे देता येईल अशा पद्धतीने हा जो एक GR काढला, त्या GR च्या माध्यमातून दुसरं ही शंख गोगलगाय जी आहे ही पूर्वी असा काही रोग नव्हता, त्यामुळं ह्या 3 जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तो आढळून आला. खरं म्हणजे लातूर, उस्मानाबाद, बीड या जिल्ह्यामध्ये शंखी गोगलगाय नावाचा एक रोग जो आला आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाली हे सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाला सांगितल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी जो निर्णय घेतला मदत पुनर्वसनच्या वतीने मी त्यांचे आभार मानन. सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे जे जे शेतकऱ्यांची नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी गेली त्याला त्यांनी NDRF च्या नियमाचा निकष बाजूला ठेवून डबल पैसे मंजूर केले. 98 कोटी इतक्या मोठ्या प्रमाणावर हा जो खर्च आहे हे पहिल्यांदा शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे. शंखी गोगलगायसाठी 98,58,80,000 रुपये इतका निधी वितरित करण्याचे आदेश मुख्यमंत्री महोदयांनी दिले
आणि त्याची अंमलबजावणी लगेच आता सुरू होईल. पूर्वी मुख्यमंत्री महोदयांनी 3,501 कोटी रुपयाचा निधी दिला, तो आज 28 लाख शेतकऱ्यांच्या अकाउंटवर ते पैसे आज गेलेले आहे. हे सर्व पाहिलं तर ज्या ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्याचे पंचनामे झाले, पंचनामे आले आणि मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ निर्णय घेतला. मदत पुनर्वसन खात्याचे मी परत एकदा आभार मानन. झालेल्या शेतकऱ्याच्या नुकसानाच्या बद्दल रात्री सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिला आणि आज आमच्या जे काही ती जी प्रक्रिया पूर्ण होऊन जे पंचनामे आले होते हे पंचनामे आता शासनाकडे प्राप्त झाले आणि आजच त्याचा GR निघाला. हे सर्व करताना ऑनलाईन सिस्टीमने आता हे पैसे शेतकऱ्याच्या अकाउंटवर जाणार आणि शेतकऱ्यांना जे काही शंकी गोगलगायासाठी हा जो 98,58,80,000 रुपयाचा निधी सन्माननीय मुख्यमंत्री मोदयांनी दिला त्याबद्दल मी कृषी मंत्री या नात्याने ज्या ज्या शेतकऱ्याचं नुकसान झाला होता त्या सर्वांची नुकसान भरपाईचे पंचनाम्यानुसार NDRF नियमाला पुढे जाऊन त्यांनी पैसा दिला. दाऊदी बोहरा कम्युनिटी अँड वर्ल्ड विजन इंडिया यांच्याद्वारे नागपुरातील प्रेस क्लब येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. प्रकल्प वाढीच्या, जलसुरक्षा आणि शेतकरी उत्थान कार्यक्रमाच्या यशस्वी पूर्ततेच्या स्मरणार्थ सर्वांना आमंत्रित करून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याने महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील 5 दुष्काळी गावे दत्तक घेतली. पत्रकार परिषदेत याबाबत अधिक माहिती देण्यात आली होती. तो जो जन इंडिया टीम है ये लोग अलग अलग फील्ड लेते हैं और ये कारण था सुसाइड क्यों हो रहे तो उसका बेस तक गए. वजह ये थी कि किसानों को फसल बराबर नहीं मिलती और ये प्रोजेक्ट एक महीने का, एक साल का, दो साल का नहीं है. किसान लोग जाते हैं स्टार्ट करने को, सिलेक्शन करने को. इंडिया बहुत बड़ा कंट्री है और हम दाऊदी बोहरा कम्युनिटी के पार्टनर हैं. वो छोटी माइक्रो माइनॉरिटी है लेकिन हम हिंदुस्तान के नागरिक है. हर एक का कर्तव्य है कि अपने तक कदम बढ़ाकर जो भी हो सकता है सस्टेनेबल एफर्ट करें कि वो बस्ती के लोगों को फायदा हो, शहर को फायदा हो और अल्टीमेटली कंट्री को फायदा हो. हम समझते हैं कि बहुत छोटा कदम, सिर्फ 4 गांव, 3600 हेड है वहां पर, छोटा गांव लेकिन छोटा कदम भी बड़ा होता है अगर बढ़ाते चले तो. ये पहला कदम है और खुदा चाहेगा तो हम आज भी, और हम चाहते हैं कि और भी संस्थाएं हैं सब मिलकर करें अलग अलग एरिया में तो जो बहुत ज्यादा प्रॉब्लम है सॉल्व हो सकती है. सर, प्रोजेक्ट शुरू करने के पहले जब आपने देखा तो किस तरह के हालात थे और अब सिचुएशन क्या है? अभी की सिचुएशन आपको सर बता दिए, खुशहाल है, क्रॉप हो रही है, पानी जो है वो खुदा की बहुत बड़ा वरदान है. 4 चीजें हैं, जमीन, हवा, पानी और आग, जैसे हमारा शरीर बनता है तो पानी सबसे इम्पोर्टेंट है. पानी ही जान है इंसान की, पानी जान है हमारे झाड़ों की, पानी जान है जानवरों की, पानी जान है खेती की. पानी नहीं होगा तो हर जगह पर में आप देखेंगे नुकसान होगा. तो पानी जो बुनियादी चीज है उसके साथ ध्यान दिया गया. छोटा सा एग्जाम्पल 4 गांव का दिया है हमने और इंशाल्लाह आगे भी हम जितना हमसे बनेगा, छोटी कम्युनिटी है, हम काम जितना कर सकते हैं फूड चेन मेडिकेशन पे. पानी नागपुर में भी यहाँ 2 छोटे गांव है जहाँ गर्मियों पानी बहुत कम होता है, ढील गांव और एक और गांव है, वहाँ हम पूरा महीना 2 महीने पानी पहुंचाते हैं. छोटा काम है लेकिन पानी जीवन है तो जितना कर सकते हैं हर एक कदम, हर एक इंसान, हर एक नागरिक अपना कर्तव्य निभाए तो हम बजाय गवर्नमेंट को ब्लेम करने के हम अपना कर्तव्य निभाए वो ज्यादा बेहतर. तर VKB न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आज एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. तोपर्यंत बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.